मृदुंगाला आवाज द्या, मृदुंगाला आवाज द्या. गणेश तो बरोबर करून घेतो आपण माईक माईक आवाज नाही त्याचा. जरा पुढे सरकून बसा सर्व, पुढे सरकून बसा. जे बसलं त्याने पहिलेच पुढे सरका. नंतर सरका पुढे सरका सगळ्यांनी. ते आवाज द्या. Thank you.
मॉनिटर जरा क्लिअर करा, मी काय बोलतो माझं मला कळतच नाही. श्रीराम करा, शार्प करा, जरा बेस जास्त झालं त्याचा. श्रीराम बेस थोडा कमी करा. हाईस त्याला बटन नाही बघायचं, त्याला एक हाईसचं बटन आहे, वाढवा थोडंसं ते. आता बरोबर झालं बघ, क्लिअर. श्रीराम 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 श्रीराम, ठीक आहे. श्रीराम थोडा गेन वाढवा, थोडासा फक्त. श्रीराम वाढवा थोडासा गेन. अरे श्रीराम श्रीराम, ठीक आहे. आता एक माझ्यावर थोडीशी मेहरबानी, पक्वाचा शाही पुढाचा आवाज कमी करा, जरा करा. माईक थोडी लांब करा, जरा दुमपुडाचा पण आवाज जास्त आहे. थोडा दुमपुडाचा माईक लांब करा, जरा दोघांचा पण करा. श्रीराम श्रीराम, थोडासा बेस ठेवा, थोडासा फक्त. श्रीराम श्रीराम अरे वा, ठीक आहे. थोडं गाताना इफेक्ट दिला चालेल, त्याला असेल बटन तर थोडंसं गाताना इफेक्ट ठेवा, ठेवा थोडंसं सेटिंग करून घ्या व्यवस्थित अगोदरच. श्रीराम श्रीराम, थोडासा इफेक्ट ठेवा, त्याला रिवर्ब ठेवा थोडा, नंतर गाऊन झालं की कमी करायचं. श्रीराम अरे वा वा वा, बस हॅलो श्रीराम 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 अरे श्रीराम. हॅलो, त्यांचा तुम्ही बोला, जरा तिकडनं बोला. त्याचा पण थोडा गेन वाढवा त्यांच्या माईकचा, करा थोडा मोकळा. माझ्या माईकला हात लावू नका, आता काही सेटिंग देऊ नका. श्रीराम ठीक आहे, होता तसं ठेवा, आता बिघडलं त्याला परत.
अरे परत सेटिंग बिघडून टाकली पूर्ण त्याची. श्रीराम करा की होता तसं परत करा मोकळा आवाज माझा माझ्या माईकचा आवाज खोलून. श्रीराम आता काय करावं चांगला होता. श्रीराम मध्ये मध्ये त्याला हात लावायला नको म्हणून एकदाच करून घ्यायची सेटिंग त्याची. राम कृष्ण हरी टाटा सरका पुढे या. इकडे जागा मोकळी पडली या जरा माझ्या जवळ या तुम्ही जरा या अजून जरा या तुमची तोंड दिसत आहे मला जरा जवळ या. सरका महिला मंडळ पुढे सरका सरका अजून घ्या. रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजणी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा. विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे
पर खोमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरिदासाची घरी हरिदासाची घरी उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा मनसी काही मागा लाज नाही मनी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा नाचोरंगी शक्ती देई 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 नाचोरंगी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हे चितेगा पांडुरंगा हे चितेगा पांडुरंगा हॅलो हॅलो
शॉक मारते हा माईक पण शॉक मारतो. हॅलो 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 हरी हरी दासाची घरी हरी Hello.
आणि खालचा प धरायचा, पंचम धरा खालचा, पंचम नाही पंचम धरा म्हटलं, सा आणि प धरा खालचा, खालचा प धरू त्याला, हा स तो तिकडचं बटन धरा ते असं हळूहळू आलो. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, संता लोटांगणी जाता लाज नये मनी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, किंवा शक्ती देई नाचो रंगी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिराम मरणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये, मनोजम मरुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वा नरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, मंगल भवन अमंगल हारी द्रवसु दशरथ अजर बिहारी, सिया राममय सप जग जानी करहु प्रणाम जोरी जुगपाणी, जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. थोडे ते स्पीकर थोडे कमी करा, मोठे टावर आणि हे थोडे वाढवा थोडेसे, इथल्या लोकांना जर ऐकू देत सांगणार. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृतवाहिनी जलतीर्थ इंद्रायणी मातेच्या तटावर असलेलं श्री क्षेत्र देहू, या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा हा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. थोडा इको कमी करा अजून थोडासा. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देवाकडे मागणी मागतायत. आपलं उपास्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याकडे त्यांनी मागणी मागितलेली आहे. यथार्थ अशी मागणी तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मागितलेली आहे. उद्या काल्याचं कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनाच्या पूर्वसंध्येचं कीर्तन माझ्याकडे आल्यामुळं वारकरी संप्रदायाची मर्यादा सांभाळून मी मागणी पर अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल होता रिओप तो थोडा कमी करायचा होता, बाकी शार्पनेस तसा आहे तसंच ठेवायचा. उद्या काल्याचं कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनाच्या पूर्वसंध्येचं कीर्तन आहे, ज्याला जागराचं कीर्तन आपण म्हणू शकतो. आज या ठिकाणी आपल्या या गणपती मंदिराचा 10वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होतो. सप्ताला 8 वर्ष पूर्ण झाली. भगवंताच्या कृपेने थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने पंचक्रोशीतील गुणीजनांच्या सहकार्याने गावातील वारकरी मंडळी बिना वारकरी मंडळी स्वाध्यायी परिवार असेल बैठकीचे लोक असतील महिला मंडळ असेल तरुण वर्ग असेल सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह संपन्न होतो. मला वाटते आपल्या भागामध्ये म्हणजे गावात येण्याची माझी ही पहिली वेळ असावी. आपल्या कर्जत तालुक्यामध्ये कीर्तन करून मला 32 वर्ष झाली पण आपल्या गावात माझी येण्याची पहिली वेळ आहे. आल्यानंतर मी बरोबर 5 मिनिटं लेट आलो पण मी आल्यानंतर कीर्तन पाऊण तास लेट सुरू झालंय. म्हणजे कीर्तनकार आल्यानंतर
आम्ही कीर्तन कधीही सुरू केलं तरी चालतं, फक्त कीर्तनकार उशिरा येता कामा नाही, ही लोकांची मानसिकता असते. आणि म्हणून थोडस मला असं वाटलं की मी उशिरा आलो, कारण नेरळला थोडस काम चालू आहे रस्त्याचं. दोन तीन वेळा तिथं फिरलो, रस्ता सापडत नव्हता, म्हणून 5 मिनिटं लेट झालो, नाहीतर मी वेळेपेक्षा 5 मिनिटं आधी पोचत असतो आणि कीर्तन झाल्यानंतर 5 मिनिटांनी चालू पडतो. पण आज या ठिकाणी मला पाऊन तास येऊन थांबावं लागलं, कीर्तन तुम्ही उशिरा सुरू केलं, का झालं उशिरा, कशामुळे झालं, याची कारण मीमांसा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ग्रामस्थांना मी माझ्याकडून खूप धन्यवाद देईन, ज्याने हा सप्ताह सुरू केला ती सुद्धा मंडळी धन्य, ज्याने हा सप्ताह टिकून ठेवला ती सुद्धा मंडळी धन्य, आणि आता जी मंडळी सप्ताह करते ती सुद्धा मंडळी धन्य. परमेश्वराला सांगेन की परमेश्वरा, या धर्म कार्य करणाऱ्या मंडळीला तू उदंड आयुष्य दे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, बोल नका माईक समोर. 8 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. या ठिकाणी आपण अत्यंत श्रद्धेने आलेले आहात. परिसरातील ही गुरुजन टाळकरी मंडळी आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच बघितलं की 2 महिला माझ्या कीर्तनामध्ये साल म्हणतायत म्हणून. म्हणजे वारकरी संप्रदायाने सुद्धा महिलांना अधिकार हा दिलेला आहे, हे 700 वर्षापूर्वी कबूल केलेल्या लोकांनी. आणि आज 2 महिला या कीर्तनामध्ये साल म्हणतायत, चांगली गोष्ट आहे. दोन्ही वाजवणारे चांगले आहेत, पेटी मास्टर चांगला आहे, साऊंड सिस्टम चांगली आहे, सगळं चांगलं आहे. फक्त एक गोष्ट थोडीशी कमी आहे आपल्याकडं. सर्व चांगलं आहे, फक्त एक गोष्ट थोडीशी कमी आहे, आणि ती म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून आता जितकी वेळ आपल्याकडे कमी आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हे कीर्तन पूर्ण करायचंय. तुम्ही चिंता करू नका, मी थोडा सुद्धा तुम्हाला मी कंटाळा येऊ देणार नाही. जितका वेळ माझ्याकडे आहे त्या प्रत्येक क्षणाचा मी या ठिकाणी सार्थक करण्याचा प्रयत्न करीन आणि वारकरी संप्रदायाची मर्यादा सांभाळून कीर्तन करीन. माझ्या कीर्तनाचं भांडवल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कीर्तनासाठी सुस्वर गुणी असे टाळकरी, वाजवणारे चांगले तरबेज आणि प्रसन्न चेहऱ्याचे श्रोते, या आमचं कीर्तनाचं भांडवल आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सगळं वातावरण चांगलं आहे, हरकत नाही. जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे, त्याला इलाज नाही. आता या ठिकाणी तुम्ही या कीर्तनाच्या माध्यमातून, सप्ताच्या माध्यमातून खूप चांगलं मोलाचं कार्य करताय. मानवी जीवनामध्ये ज्याची आवश्यकता आहे ती तुम्ही लोकांना देण्याचं काम करताय. माणसाच्या जीवनामध्ये ज्याची आवश्यकता आहे ती तुम्ही या सप्ताच्या माध्यमातून देण्याचं काम करताय. कशाची गरज आहे माणसाच्या जीवनामध्ये? जीवन जगण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या विचाराची गरज आहे. जीवन जगण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये चांगली विचाराची गरज आहे. आयुष्यामध्ये जर चांगले विचार नसतील तर त्या जीवनाला काहीच अर्थ नसतो, निरर्थक जीवन येते. आपलं जीवन जर सुंदर बनवायचं असेल तर चांगल्या विचारांची गरज आहे. आणि चांगले विचार बाजारामध्ये कुठेही विकत मिळत नाही. हे पैसे दिले आणि विचार विकत घेतले म्हणून. पुस्तकं विकत मिळतील पण विचार आत्मसात करावे लागतात. जीवन जगण्यासाठी आपल्याला विचाराची अत्यंत गरज आहे. जसं शरीराला कपड्याची गरज आहे, पोटाला अन्नाची गरज आहे, निवाऱ्यासाठी घराची गरज आहे, तशी चौथी गोष्ट आहे आपल्याला जगण्यासाठी विचारांची गरज आहे. कधी कधी घर मोठं आहे, बंगला बांधलेला आहे, पण बंगल्यामध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये चांगले विचार नसतील तर तिथं 12 महिने तुम्हाला कलह पाहायला मिळतो, भांडण पाहायला मिळतं. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. कितीतरी मोठी घर आहेत पण त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये चांगले विचार कुठे आहेत? तुमच्या शरीराला कपड्याची गरज आहे, पण अंगावरती कपडे घालताना सुद्धा ते कसे घालावे याच्यासाठी चांगले विचार असले पाहिजे. आर्य चाणक्यांची भाषा अशी आहे, आर्य चाणक्य म्हणतात की ज्या दिवशी देशातल्या स्त्रिया अंग प्रदर्शन करतील त्या दिवशी त्या देशाचा शेवट जवळ आला समजावं. आता माणसं श्रीमंत झाली पण कपड्याचं माप कमी झालं. फाटलेली पॅन्ट घातली तर पहिले त्याला कोणी मुलगी देत नव्हता, पण आता मुली पाहायला सुद्धा गुडघ्यावरती फाटलेले पॅन्ट घालून जातात. विचारांचा अभाव आहे. श्रीमंत माणसांना सुद्धा भिकेचे डोहाळे लागलेले सध्या. म्हणून तुम्हाला सांगतो विचारांची अत्यंत गरज आहे.
जीवन तुम्हाला घडवायचं असेल, सुंदर बनवायचं असेल तर चांगले विचार जीवनामध्ये पाहिजे, आणि हे चांगले विचार तुम्हाला संतांच्या वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात, इतर कुठेही मिळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, नामदेव महाराजांचे अभंग, तुकोबारायांचे अभंग, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं भागवत, याच्यामध्ये तुम्हाला चांगले विचार मिळतात. आणि तुम्ही या सप्ताच्या माध्यमातून कीर्तन ठेवून ते विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचं महान कार्य करता, म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल आज उद्या काल्याचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायाची मर्यादा आहे की काल्याच्या आदल्या दिवशी कीर्तनकारांनी मागणीपर अभंग घ्यावा. पहिल्या दिवशी कीर्तन असेल तर नामाचा महिमा सांगावा. मला वाटतं काल आरतीचं कीर्तन होतं, तिने नामसंग कीर्तन अभंग घेतला होता. साधन पै सोपे, नामाचा महिमा गावा. पहिल्या दिवशी नाम महिमा, काल्याच्या दिवशी भगवंताचं गोड चरित्र, आणि काल्याच्या आदल्या दिवशी देवाकडे काहीतरी मागावं, पण ते आपल्या भाषेमध्ये न मागता संतांच्या भाषेमध्ये मागावं, म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, जास्त काही विस्तार करण्यापेक्षा अभंगाचा विचार करू. तुकाराम महाराज अभंगातून मागणी मागतात. ज्या अर्थी अभंग तुकाराम महाराजांचा आहे, म्हणजे मागणं सुद्धा सामान्य नाही. मागण्याचा दर्जा हा माणसाच्या लायकीवरती अवलंबून असतो. इथं मागणारे तुकाराम महाराज आहेत, त्याच्यामुळे मागणं काही सामान्य नाही. मोठी माणसं नेहमी मोठा विचार करतात, निकृष्ट दर्जाची माणसं नेहमी निकृष्ट दर्जाचा विचार करतात. तुकाराम महाराज देवाकडे मागताना जे मागतात ना ते अलौकिक आहे. आम्ही लौकिकातलं मागतो, अलौकिक मागतात तुकाराम महाराज देवाकडे. तुम्हाला एक गंमत सांगतो, तुम्ही जर खरंच एवढ्या वर्ष जर कीर्तन ऐकले असतील तर तुम्हाला एक प्रश्न असा तुमच्या समोर उभा राहिला असेल की तुकाराम महाराज संत आहेत, मग संत असलेले तुकाराम महाराज देवाकडे मागतात, हा प्रश्न नेहमी लोकांना सतावतो. कारण संत काही मागत नाही देवाकडे कधी. संत कोणाला म्हणावं त्याची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. ज्याच्या ठिकाणची वासना मेली त्याला म्हणायचं संत, वासना गेली त्याला संत म्हणत नाही. कारण गेलेली परत येते. मी वासना बोलते बरं का, तुम्ही दुसरा अर्थ काढू नका. गेलेली वासना परत येऊ शकते, पण मेलेली वासना परत येऊ शकत नाही. म्हणून ज्याची वासना मेली त्याला म्हणतात संत. वासना निमाली समूळाची वासना निमाली. वासना कधी जन्माला येते? हा देह माझा आहे म्हटलं की वासना जन्माला येते. कळलं तुम्हाला? म्हणजे देहासक्ती हे वासनेचं बीज आहे. देहासक्ती, हा देह माझा आहे म्हटलं की मग तिथं वासना निर्माण होते. पण हा देह माझा नाही असा निश्चय झाला तर वासनेला स्थानच नाही ना कुठं. कदाचित तुमच्या, मला माहित नाही बा तुमची का ऐकण्याची क्षमता कशी येते. काही म्हणतील इतका वेळ झाला अजून एक पण गोष्ट सांगत नाही हा महाराज. लक्षात ठेवा, कीर्तन ही परिवर्तनासाठी असतात, कीर्तन ही क्रांतीसाठी असतात, कीर्तन ही बदल घडवण्यासाठी असतात. कीर्तन हसण्यासाठी कधीच नसतात.
तुम्हाला हसायचं असेल तर मशाला जा, जाऊन तमाशे बघत जा. मला एक जण म्हटलं आम्ही किती पण पैसे देऊ फक्त बुवाने हसवलं पाहिजे. अख्ख्या जिंदगीचं हसू झालंय माणसाच्या तरी सुद्धा अजून माणसाचं पोट भरत नाही. अख्ख्या जिंदगीचं हसू केलंय माणसाने स्वतःच्या जिंदगीचं. तुम्हाला वाईट नसेल वाटत एक शब्द सांगतो तुम्हाला, लोकांना हसवणारे महाराज कार्यकर्त्यांना रडून जातात हे तुम्हाला कुठं माहितीये? लोकांना हसवणारे कीर्तन ठेवणाऱ्या माणसांना किती रडवतात हे तुम्हाला माहित नाही. तुम्हाला आता तुम्ही कपडे चांगले घालता, तुम्ही खाता चांगलं, गाडी चांगली वापरता, तुम्ही सगळं चांगलं करताना तसं ऐकायची पण सवय चांगली लावायची. ऐकायची सवय चांगली लावायची. पोटामध्ये दूषित पाणी गेलं का आयुष्याचा आरोग्याचा सत्यानाश होतो. पोटामध्ये घाण पाणी गेलं आरोग्याचा सत्यानाश होतो. आणि कानामध्ये दूषित वाणी गेली का आयुष्य खराब होतं. पाणी गाळून प्यायचं तसं सुद्धा ऐकायचं चांगलं, क्वालिटी वाईज ऐकायचं नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही हसवलं नाही, रडवलं नाही, आई सांगितलं नाही, शिवाजी महाराज सांगितलं नाही, आमकं सांगितलं नाही, कधीतरी स्वतःच्या जीवनाचं अवलोकन करायचं. मी विषय सांगत होतो, देह माझा नाही असा निश्चय झाला वासना संपून जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे असो काय असी गोठी सांगिजेल थोडीशी, जे अहंकार तनुषी वालभ पडिले ते तर इच्छाही कुमारी झाली. देह माझा म्हटला की इच्छेचा जन्म होतो. मग साधू संतांच्या ठिकाणी देह माझा नाही अशी भावना आहे ना, त्यामुळे वासना नाही तिथं. मग तुकाराम महाराज जर संत आहेत मग तिथं वासना आली कशी काय, का मागतात देवाकडे? आता दुसरा तुमच्या मनामध्ये येणारा प्रश्न, तुमच्यापैकी ज्ञानेश्वरीचं पारायण किती माणसांनी केलंय आतापर्यंत, जरा वर हात करा बघू. करा करा, ज्यांनी खरंच केले. फक्त देवळासमोर बसलोय आपण खोटं बोलू नका. तुमच्यापैकी किती माणसांनी पारायण केलंय? म्हणजे एक सुद्धा माणसाने आतापर्यंत पारायण केलं नाही. कमाले का नाही मोठी? तुम्ही कबूल केलं की आता उद्या मी सांगू शकतो लोकांना असं एक गाव बघायला मिळालं का एक सुद्धा माणूस तिथं पारायण करणार नाही. करा वर हात लवकर, केलं असेल तर खरोखर कमाल आहे तुमची. यांनी केलंय बघा टाळकर, त्यांनी वरती हात केले. तुम्ही का नाही केलं हे तुम्ही तुमच्या मनाला कधीतरी विचारा. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचा जन्म झाला आणि त्या ज्ञानेश्वरीचं महत्व सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घेणे देणे सुखची वरी होईल या जगा. या माणसांमध्ये सुखाचा व्यवहार करण्यासाठी ही ज्ञानेश्वरी मी निर्माण केली आहे. किमान ती आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली याची तरी थोडीशी लाज वाटावी आणि ती वाचावी थोडीशी. एक सुद्धा मुसलमानाचं कार्टन आहे का ते कुराण वाचत नाही म्हणून, एक सुद्धा ख्रिश्चन माणसाचं कार्टन आहे का ते बायबल वाचत नाही म्हणून. पण इथं बापच लोकांची वाचत नाही तर पोरं कशी वाचतील ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता? राग नका मानू माझ्या बोलण्याचा, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही का वाचत नाही, कशासाठी वाचत नाही मनाला विचारा जरा. तुम्ही का नाही ज्ञानेश्वरी वाचली आतापर्यंत? बरं ज्ञानेश्वरी सोडा, भगवद्गीता किती माणसांनी वाचली ते तरी सांगा चला. याला म्हणतात अधोगती. तुम्हाला सांगतो, आपली भगवद्गीता भारतामध्ये जन्माला आलेली, कुरुक्षेत्रामध्ये जन्माला आली भगवद्गीता, आता विदेशातली माणसं श्रद्धेने वाचायला लागली. तुमच्याकडे मोबाईल आहे, त्याच्यावर बघा इस्कॉन इस्कॉन टाईप करा. अमेरिकेमध्ये इस्कॉन संप्रदाय निर्माण झाला, अख्ख्या जगाला त्याने गवसणी घातली. अरब देशामध्ये दुबईमध्ये भगवद्गीता लोक वाचायला लागली. आणि जिथं जन्माला आली भगवद्गीता तिथली माणसं वाचत नाही. तुम्हाला एक सांगतो, बाकीचे ग्रंथ आहेत ना, बाकीचे ग्रंथ, या सगळ्या ग्रंथांचं फाउंडेशन माझी भगवद्गीता आहे, माझी ज्ञानेश्वरी आहे. द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड नॉलेज, जागतिक तत्वज्ञानाचा पाया आहे. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल पण आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त विदेशामध्ये कीर्तन आम्ही केलेली आहे. ज्यावेळी आम्ही तिथं जातो तिथली लोक ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचतात, भगवद्गीता डोक्यावर घेऊन नाचतात. आणि आपली माणसं वाचत नाही, किती मोठी कमाल आहे. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही इतिहास वाचला, तुम्ही इतरांचं चरित्र वाचलं ठीक आहे, पण तुम्ही स्वतःचं जीवन कधी वाचणार? ज्ञानेश्वरीमध्ये तुमचं आत्मदर्शन आहे, वाचा कधी कळेल तुम्हाला, समजून घ्या ती ज्ञानेश्वरी. त्याच्यामध्ये 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मने काया वाचा जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी.
ही ज्ञानेश्वरी मी माणसांना सुख देण्यासाठी आनंद देण्यासाठी निर्माण केलेली आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये 12वा अध्याय जो आहे त्याला भक्तियोग म्हणतात. काय म्हणतात त्याला? भक्तियोग त्याचं नाव आहे. व्यासानी त्याचं नाव भक्तियोग ठेवलेलं आहे. आणि असं भक्तियोग असलेला अध्याय त्याच्यामध्ये भगवान म्हणतात माझे जे भक्त आहेत ना, माझे भक्त जे मला भसतात ते भक्त, ते मला अतिशय प्राणापेक्षा प्रिय आहेत. ते का प्राणापेक्षा प्रिय आहेत मला हे म्हणताना भगवान म्हणतात कारण त्यांच्या ठिकाणी अपेक्षाच नसते हो. त्यांच्या ठिकाणी अपेक्षा नसते. अनपेक्षेशुचिर लक्ष उदासीनो कर्तव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रियः जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चढावा जयाशी असणे. ज्यांच्या ठिकाणी अपेक्षा नाही त्याला म्हणायचं संत. म्हणून संत पायात पडत, संत सेवा करताना दोन पाऊल पुढं आपल्यापेक्षा, सेवा करताना आपल्यापेक्षा संत पुढं. पण सेवा झाल्यानंतर मागण्यासाठी मात्र संत माग ठेवो निया का. वेळ कमी असल्यामुळे पटकन तुम्हाला उत्तर देऊन मोकळा होतो. पहिलं कारण, पहिलं कारण असं आहे, परमार्थ करण्यासाठी लागणारं भांडवल हे देवाशिवाय कुठंच मिळत नाही, संसारात मिळत नाही ते भांडवल, म्हणून मागतात. दुसरी गोष्ट आपल्याला, म्हणजे तुम्हाला मला जेवढे आहे सगळ्यांना, आपल्याला आपल्याला काय देवाकडे मागायचं याची अक्कल नाही ना. आपल्याला देवाकडे मागण्याची अक्कल कुठे आहे? देवाकडे काय मागावं याची अक्कल आपल्याला नसल्यामुळे आपण संसार मागतो देवाकडे. संसारच मागतो आपण देवाकडे. आपल्याला तुकाराम महाराज काय मागावं याची रीत शिकवतात. आपल्याला शिकवण्यासाठी मागतात ते देवाकडे. ऐका थोडं आता. आपल्याला संसाराशिवाय दुसरं काहीच कळत नाही. देवाकडे मागायचं झालं संसार मागतो आपण. पण एक वाक्य सांगतो, तुम्ही देवा देवाची भक्ती केली, देवाकडे प्रपंच मागितला, देव तुम्हाला प्रसन्न होऊन प्रपंच देईल सुद्धा. तरी वाक्य ऐका, एक देवानी दिलेला प्रपंच सुद्धा माणसाला दुःख देतो. देवानी दिलेला प्रपंच सुद्धा माणसाला काय देतो? बोला ना पटकन. दुःख देतो. तू म्हणाल तुमच्याकडे काय उदाहरण आहे? आहे ना माझ्याकडे उदाहरण. भगवान कृष्णाची पत्नी जामवंती, तिला पुत्र नव्हता. तिला पुत्र व्हावा म्हणून शंकराला नवस केला, महादेवाला नवस केला की माझी पत्नी जामवंतीला पुत्र होत नाही, भगवान शंकरा मला एक पुत्र देवावा. आणि अनेक वर्ष भगवान शंकराची साधना भगवान कृष्णाने केली, भगवान प्रसन्न झाले आणि एक पुत्र झाला. शंकराच्या कृपेने झाला म्हणून बारशाच्या दिवशी त्याचं नाव ठेवलं सांब. काय नाव ठेवलं? सांब. आणि याच सांबाने संपूर्ण यादव कुळाचा नाश केला. ज्यांना माहीत नसेल त्यांनी कीर्तन झाले, ज्यांना माहीत आहे त्यांना विचारा कसा झाला ते. तर ते सांगत बसलो तर अभंग बाजूला राहील. याच सांबाने संपूर्ण यादव कुळाचं वाटोळं केलं, संपवलं यादव कुळ. कोणाच्या कृपेने झाला होता? शंकराच्या कृपेने.
म्हणजे देवाच्या कृपेने झालेली मुलं सुद्धा, नवसानी झालेली मुलं सुद्धा सत्यानाश करतात, लक्षात ठेवा. देवाच्या कृपेने मिळालेली संपत्ती सुद्धा माणसाला दुःख देते. म्हणून साधू संतांनी प्रपंच कधीच मागितला नाही आणि देवाला पण सांगितलं, हे देवा माझ्या मुखातून कधी सुद्धा असं येऊ देऊ नको, व्हावे हे संताप. द्रव्य कोणा व्हावे हे पाहिजे, याला सुद्धा मर्यादा आहे. राग नको म्हणू बरं बाळा तू. ज्यांच्याकडे आम्ही पकवास शिकायला होतो बरं का, प्रताप पाटील, आम्ही सगळे आम्ही एकत्र गुरुबंधू आहे. आम्ही शंकर मिस्त्री, राम मिस्त्री यांच्याकडे खरं म्हणजे पकवाजाचा रियाज केलेले माणसं होत आम्ही. आणि तेव्हा कुठं पकवाजाला माईक आणि कुठं धुमपडला माईक, हो घाम निघेपर्यंत वाजवायचे पूर्वी ते. कीर्तनामध्ये कीर्तनकार मुख्य अंग, बाकीचं हे उपांग आहे. शाईपूर धूमपूर जर जास्त वाजला, रेकॉर्डिंग करायचं ठरलं तर काय करणार आहे बुवा गायन लोकांना, कळलं ना मी काय बोललो ते. एक मर्यादा आहे, पण आता ती फॅशनच झाली. गायकवाले सांगतात वाजवणारा सांगतो थोडस वाढव म्हणून, सांभाळून घ्यायचं थोडं कीर्तनामध्ये. भजनामध्ये चाललेलं आहे, सालीला पण चाललंय, पण कीर्तन चालू असताना पकवाचा आवाज जास्त असेल तुम्हाला मला तरी डिस्टर्ब जाणवतो, वाईट वाटून घेऊ नका. मी काय सांगत होतो तुम्हाला, साम नावाचा पुत्र भगवान शंकराच्या कृपेने झाला होता, वाटोळ केलं सगळं. माझ्या मुखा वाटे नये हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. कोणाला सुद्धा मुलं बाळ व्हावी असं देवा माझ्या मुखातून येऊ देऊ नको. लौकिकातलं मागत नाही ते. आपल्याला काय मागावं देवाकडे याची जाण नाही, याचं ज्ञान नाही, याचं भान नाही, अजून म्हणेन आपल्या याची अक्कल नाही. आपल्याला शिकवण्यासाठी मागतात. आणि सगळ्यात महत्वाचं का मागतात आता त्याचं कारण पुढे सांगतो तुम्हाला. देवाच्या बरोबर अनेक जन्म घेतले तुकाराम महाराजांनी, अनेक जन्म घेतले, पण फक्त केवळ आणि केवळ फक्त भक्ती केली, साधना केली, पण कधीच मागितलं नाही. एकदा देवाने तुकाराम महाराजांना आग्रह केला की तुकाराम महाराज तुम्ही काहीतरी मागा म्हणून. तुकोबाराय म्हणतात, देवा खरंच सांगू तुला, जर मागे झालेले आमचे वडील त्यांनी काही मागितलं नाही तर आम्ही कशाला मागाव तुझ्याकडं. वडिलांची रीत जाणत असो, आमच्या वडिलांची रीत आहे, काही मागणी आम्हा अनुचित. आता इथं कीर्तनकार सांगतात तुकाराम महाराजांच्या बापानी काही मागितलं नाही, आजोबांनी काही मागितलं नाही. अरे कुठला कुठं संबंध कला हो तुम्ही काहीच्या काय. वडील शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आणि आजोबा नाही. ते म्हटले माझ्या पूर्वी जे संत होऊन गेले, प्रल्हाद, नारद, उद्धव, व्यास, वशिष्ठ, यांनी कुठं काय मागितलेलं आहे. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरोजना, यत प्रमाणम सकृते लोकस्तदनुवर्तते. मोठी माणसं जसं करतात तसं आम्ही आचरण करतो. हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. त्या संतांनी कुठं काय मागितलं. तुम्हाला प्रल्हादाचं जीवन माहिती असेल, प्रल्हाद की त्याच्या बापाने त्याला मारण्यासाठी अनेक प्रयोग केले हो, अनेक प्रयोग केले. कडे लोट केला, हत्तीच्या पायदळी तुडवला, तापलेल्या तेलाच्या कढईत टाकला, सर्प असलेल्या खोलीमध्ये टाकून दिला. तुम्हाला सांगतो अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला, विष घातलं बापाने स्वतःच्या. तुकाराम महाराज त्याचं वर्णन करताना किती सुंदर करतात, थाप थाप जरा. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, प्रल्हादासी पिता करीतो जाचनी,
परी तो स्मरे मनी नारायण, इतका त्याला छळला. शेवटी भगवंताला दया आली. लहान मुलगा आहे, जास्त छळणं बापाने बरं वाटत नाही. एका कामातून देव प्रगट झाले. हिरण्यकश्यपाला मांडीवर घेतलं, त्याचं पोट फाडलं आणि मग प्रल्हादाला उचलून घेतला कडेवर आणि विचारलं, बाळा काय पाहिजे तुला, मागून घे. बघा इतक्या कमी वयामध्ये सुद्धा कशी मागण्याची अक्कल आहे. भगवंताला सांगितलं, मी मागण्यासाठी तुझी भक्ती केलीच नाही, तुला जर मला द्यायचं असेल ना तर फक्त माझ्या मनामध्ये कधीही मागण्याची इच्छा निर्माण होऊ देऊ नको, एवढंच दे मला. याला म्हणतात भक्त. तुकाराम महाराज म्हणतात, वडिलांची रीत जाणत असो. हे आमचे वडील आहेत, प्रल्हाद, नारद, उद्धव, ध्रुव. कुठं मागितलं त्यांनी काही? म्हणून तुझ्याकडे आम्ही काही मागत नाही. देवाने सांगितलं, घ्या ना तुकाराम महाराज, उशीर जास्त झालाय म्हणून. ते म्हटले, नको सांगतो तुला. तुम्हाला एक सांगतो, देवाने काहीतरी द्यावं म्हणून आम्ही देवाशी भांडतो, आणि देवाचं काही नको म्हणून संत देवाशी भांडतात. विठ्ठल विठ्ठल आपली देवाशी भांडण्याची लायकी आहे. झोपल्यावर डोक्याखाली उशी घेऊन डोळे मिटून बंद डोळे बंद करून आपल्या मनाला विचारा, मी खरंच देवाशी भांडलो, माझी लायकी आहे देवाशी भांडण्याची. मनाला वाटलं तर परमार्थ करायचा आणि मनाला वाटलं तर सोडून द्यायचा. माळ जपायला बसला तर मनी कमी मोजतो पण शिव्या जास्ती देतो. मनी किती शिल्लक राहिले खाली वाकून बघतो. वारीला गेल्यानंतर बरं का, दिंडी गेली पुढं आणि हा मागं थांबतो लोकांच्या खांद्यावर हात टाकायला. लोक मालिका म्हणतात आणि हा घरचे पाणी लोकांसमोर वाचतो. लायकी का देवाशी भांडण्याची आपली? पात्रता शब्द थोडा मोठा आहे. लायकी नाही देवाशी भांडणे एवढी आपली. साधू संत देवाकडून काही नको म्हणून देवाशी भांडतात आणि त्याने काहीतरी द्यावं म्हणून आपण देवाशी भांडतो, हे चुकीचं आहे. नको तुझं आम्हाला काही, घ्या ना महाराज. नको सांगितलं तुला, तुझं काही नको आम्हाला. बर, शेवटी भगवंताने सांगितलं, माझा फक्त एकदा मान ठेवा, परत मागू नका. मग शेवटी तुकोबारायांनी सुद्धा विचार केला की आपल्याला जर भगवंत घ्या म्हणतात तर मागायला हरकत नाही. आता काही मोठ्या माणसाचा मान ठेवायला लागतात. समजा उद्या काल्याचं कीर्तन आहे, पंगत बसली पंक्तीला एका माणसाने समजा आता लाडू दिले भरपूर, वाढणाऱ्या माणसांनी पण वाढताना कुठल्या प्रकारचा संकोच केला नाही, एकेकाला दोन दोन तीन तीन दिले आणि खाणाऱ्याने सुद्धा कमाल केली हो. लोकांनी दोन दोन तीन तीन खाल्ले पण एक माणूस असा होता का त्यांनी सात आठ लाडू खाल्ले. बाजूचा म्हटला, तुला शुगर येणार आहे कमी खा ना. तो म्हटला, उद्या थोडे खायला मिळणार आहे आपल्याला, बघू उद्याच शुगर जे होईल ते बघू. सात लाडू खाल्ले तरी वाढणारा म्हटला, आता वाढू का? आठवा पण घेतला. आता परत लाडू आला आला आणि मग त्याला म्हटलं, आता घ्या ना. म्हटलं, आता बस झाले. म्हटलं, आठ खाल्लेत आता काय आग्रह करू नको, अर्धा घ्या ना, अर्धा बाजूवाल्याला देतो. तो म्हटलं, अर्धा पण नको, माझा मान ठेवा ना. नको म्हटलं, आपला तुझा मान ठेवीन पण आतमध्ये जितके लाडू आहेत ते सगळे बाहेर येतील, उलटी होईल मला. आता वाढणारा म्हणतो, घ्या घ्या माझा मान ठेवा. मग हा शेवटी त्या वाढणाऱ्या माणसाला म्हणतो, तुला नको म्हटलं तरी तू म्हणतोस घे म्हणून, म्हणजे तू का मला भिकारी समजतो? अरे ए 10 एकर जागा होती, त्यातली 8 एकर विकून मोकळा झालोय म्हटलं मी. बंगल्याचं काम बघ माझ्या कसं झालेलं आहे, गाड्या कशा दाराशी उभ्या आहेत, पोरांच्या गळ्यामध्ये चैनी किती मोठ्या आहेत बघ, आणि शर्यतींचे बैल मी आत्ता आणलेत नवीन. तुला असं वाटलं असेल मी भिकारी आहे म्हणून. वाढणारा मुकाट्याने गेला कोपऱ्यात उभा राहिला. बाकीची माणसं अजून जेवतात म्हणून पंगत तशीच थांबलेली आहे. तेवढ्यात कोणतरी म्हटलं, बरं का आपल्या मतदारसंघाचे खासदार साहेब आता आलेले आहेत म्हणून. खासदार साहेब आले, लगेच लोकांनी ताबडतोब त्यांचं स्वागत केलं. ते पण पंक्तीमधून आले. आल्या आल्या लोकांनी त्यांचं कोण हाताला धरतो कोण त्यांच्या मागं उभा फोटो काढण्यासाठी. त्यांनी सांगितलं, मला आता उशीर झालाय, पहिले माईक माझ्या हातात द्या, मला दोन शब्द बोलायचे तर लगेच निघायचंय. खासदार साहेबांनी हातामध्ये माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली. मी कीर्तनाच्याच वेळेत पोहोचणार होतो पण ट्रॅफिक लागल्यामुळे मी उशीर आलो. वारकऱ्यांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. मी आता जो खासदार आहे हा तुमच्या जीवावरतीच खासदार झालेलो आहे. तुम्ही मला निवडून दिला म्हणून मी खासदार आहे.
मलाही वाटतं का तुमची सेवा मला घडावी आणि म्हणून मी घाईघाईने आलो होतो, पण काही मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली नाही. पण ठीक आहे, तरी सुद्धा बसलेली माणसं तशीच बसा, मी सर्वांना माझ्या हाताने एक एक लाडू वाढणार आहे. आणि मग सरपंचाच्या हातामध्ये टोपली लाडूची, दोन तीन कार्यकर्ते फोटो काढायला मागे पुढं, आणि खासदार साहेब आता लाडू वाढतात. आता ज्यांनी 8 खाल्लेत, हे श्रीमंत 8 एकरवाला, त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला सांगितलं घ्या लाडू, लगेच हात पुढे केला आणि लाडू घेतला. तो मगाचा कोपऱ्यात उभा होता, तो म्हटला हात धुवायला जाशील ना तिथं, दाखवतो तुला कसा. मी अर्धा घे म्हटलो, तो मला म्हणतो माझी 10 एकर जमीन आहे ना, 8 एकर विकलेली ना, श्रीमंत आहे ना, बैल आहेत ना, आमकाय तमकाय, आणि खासदारांच्या हातचा लाडू घेतला का तू, तुला दाखवतो म्हटला. याने पहिल्यांदा हात धुतले आणि त्याची भेट घेतली आणि त्याला सांगितलं मला माफ कर, मगाशी मी तुझ्यावर चिडलो, माझ्याकडे खरंच म्हटलं खायची ताकद नाही, मी खूप खाल्लेलं आहे, खासदाराच्या हस्ता कसा घेतला रे, वाढणारे खासदार आहेत त्यांना मी नाही कसं म्हणू, म्हणून त्यांचा मान ठेवला. तसं तुकाराम महाराज विचार करतात, हा देव मला कधीपासून म्हणतो घ्या घ्या, जगत नियंता घ्या घ्या म्हणतो, मी त्याला नाही कसं म्हणू. देवाला सांगितलं ठीक आहे तू म्हणतोस म्हणून मागतो, पण ऐक, जरी तुझं ऐकून मी मागायला लागलो तरी सुद्धा तू म्हणशील ते मला नको, तू देशील ते मला नको, मी जे मागेन ते मला द्यावं लागेल. मनसी काही मागा, मनसी काही मागा, म्हणून मागतो, इच्छा नाही माझी मागण्याची, तू म्हणशील हे घेन ते घे ते नाही चालणार, मी मागेन ते तुला द्यावं लागेल, ह्याची बाकीचं नको मला तुझं काय, मी मागेन ते द्यावं लागेल. तू म्हणशील प्रपंच घे, तुम्ही गरीब आहेत म्हणून प्रपंच तर आम्हाला मुळीच नको. आणि इक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा, हेच म्हणले प्रपंच नको आम्हाला तुझा. देवाला नेहमी वाटतं की भक्ताला संपत्ती द्यावी, पण भक्त नाही घेत ना संपत्ती ती. बर, तू म्हणशील स्वर्गात चल, काय त्या स्वर्गामध्ये, स्वर्ग पदादी भोग, इंद्र पदादी भोग, भोग नव्हे तो भवरोग. मगाशी मी या मुलांना एक गंमत सांगितली रस्त्यामध्ये येताना, ते हसले पण त्याच्यामध्ये तथ्य होतं काहीतरी. स्वर्ग सुख लोकांना वाटतं लय भारी आहे, तुम्हाला एक सांगतो, डुकराला घाण खाण्यामध्ये जो आनंद आहे ना, तोच इंद्राला अमृत पिण्यामध्ये आनंद आहे.
डुकराला घाण खाण्यामध्ये जो आनंद वाटतो तो डुकराच्या पुढची घाण वाडा किंवा कुत्र्याच्या पुढची घाण वाडा तुमच्या अंगावर धावेल तो, तर त्याला त्याच्यामध्ये आनंद वाटतो. तसं स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा अमृत पिण्यामध्ये आनंद वाटतो. पण मात्र त्या अमृताने मिळणारा जो आनंद आहे, स्वर्गातील भोगाच्या द्वारे मिळणारा जो आनंद आहे, त्या आनंदाचा एक दिवशी क्षय होणार आहे ते कुठं माहिती आहे? क्षीणे पुण्य मर्त्ये लोकं विशंती. स्वर्गातलं स्वर्गामध्ये माणसाला भोग मिळतात पण पुण्य आहे तोपर्यंत. स्वर्गामध्ये अमृत पिणारा इंद्र आहे ना, त्याचं पुण्य संपलं तर तो खाली येतो आणि मग गाड्या शोधतो येवले चहा कुठे मिळतो म्हणून. येवले अमृत तुल्य. स्वर्गामध्ये अमृत पिणारा इंद्र खाली मृत्यू लोकात येतो आणि येवले अमृत तुल्य कुठे मिळतो ते शोधतो तो. स्वर्गातलं सुख हे नाशिवंत आहे, नको आम्हाला ते. तू म्हणशील ब्रह्म लोकात जा, ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी आणि ते दुश्चित जनी जडो देशी आहे. ते ब्रह्मपद सुद्धा मला बिलकुल नको. आणि तू जरी मला म्हटलास का माझ्यासोबत तुम्ही वैकुंठात चला, मी तुझ्यासोबत वैकुंठात सुद्धा येणार नाही. नको वैकुंठीचा वास. मागू ना ते तुला द्यावं लागेल देवा. देवाने सांगितलं पटकन मागा, पावणे 11 होत आले, लोक उठायला लागले. त्यांना सवय नाही ना इतकं कठीण ऐकायची, एवढी अवघड ऐकायताना सवय नाही लागेल त्यांना. त्यांना फक्त घड्याळाला काटे किती, टीव्हीच्या मालिका किती. काही लोकांचे कीर्तन तर डोक्यावरून जात असेल. देवाला सांगितलं मग तुझ्याकडे आम्ही मागतो जर ऐकतो. मी जसा जन्माला आलो, आता मुख्य विषयाकडे लक्ष द्या जरा. तुकोबाराय म्हणतात देवाला, जसा मी जन्माला आलो तसा एक दिवस कधी ना कधी मात्र माझा शेवट होणार आहे. काय होणार आहे? शेवट होणार आहे, कधी ना कधी शेवट होणार आहे. शेवट होणार आहे म्हणजे काय होणार आहे बोला ना. काय होणार आहे काका? काय बोलत नाही तुम्ही, असल्या गोष्टी बोलल्या पाहिजे. जे आपल्या बापाचं झालं, आजोबाचं झालं, तेच आपलं होणार आहे. दुसरं काय होणार आहे? थांबा जरा, बोल नका, बोल नका. एक दिवशी आपला शेवट होणार आहे. स्पष्ट भाषेत सांगायचं म्हणजे आपण मरणार आहे, आपला मृत्यू होणार आहे, आपलं शरीर शांत होणार आहे, आपल्याला लोक गावाच्या बाहेर उचलून नेणार आहे, आपलीच माणसं आपल्यावरती राखील टाकून पेटवणार आहे. एक स्मशानभूमीत एक वाक्य लिहिलेलं होतं, सांगतो तुम्हाला. मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. तिथं लिहिलं होतं फळ्यावरती, मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. क्या मिला तुझे इस दुनिया से, तुझे अपनों ने ही जला दिया जाते जाते. तुला लोकांनी चढला असेल आयुष्यभर, पण तुझ्या स्वतःच्या माणसाने तुला पेटवलं गावाच्या बाहेर आणून. कधीच चुकत नाही हो मरण. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी.
सगळे जातात. तुम्ही आळंदीची यात्रा चुकू शकता, तुम्ही पंढरपूरची यात्रा चुकू शकता, तुम्ही सर्व यात्रा चुकू शकता तुम्ही, पण जी कधीच चुकत नाही तिचं नाव अंत्ययात्रा आहे. आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला येणार म्हणजे येणार, मृत्यू होणार. मग तुकाराम महाराज म्हणतात, आता समजा मी जन्माला आलो, वाढलो, एक दिवशी या देहाचा शेवट होणार आहे. बर, मग समजा कर्मधर्म संयोगाने जर मला परत जन्म मिळाला माझ्या कर्मानुसार, आणि समजा मी कर्मधर्म संयोगाने जर देवा माणूस झालो, समजा मी माणूस झालो, पुढे ऐका बरं का, आता मी कर्मधर्म संयोगाने माणूस झालो तर मला कुठेही जन्माला घालू नको, तो जन्म मला हरिदासांच्या घरी मिळावा, अभंगाचं पहिलं चरण. शब्दाकडे लक्ष द्या, मला परत जन्माला घाल देवाला सांगतात. हे ऐकून देव हसले हो, देव हसले. तुकोबाराय म्हणतो, काही चुकलं का बा माझं? समोरची माणसं हसली की आम्हाला सुद्धा वाटतं काही चुकलं का काय आमचं म्हणून. कधी कधी टाळकरांना सवय असते खांद्यावर हात टाकून हसायची, पण त्याचा त्रास आम्हाला किती होतोय त्यांना माहित नाही. सगळ्यात मोठा तुम्हाला सांगतो वेडेपणा कीर्तनामध्ये कानामध्ये फुसफुस करणं. काही लोकांना ती सवय असते अख्ख्या कीर्तनामध्ये, खांद्यावर हात टाकतील, धक्कात मारतील, पण त्याचा त्रास होतो. देव हसल्यामुळे तुकाराम महाराज देवाला म्हटले, देवा का रे हसतोस बाबा तू असा? देवाने सांगितलं, मी का हसतो सांगतो तुला, कशामुळे हसतो ते. कारण त्या दिवशी तुम्ही माझ्यासमोर जेव्हा उभे होते तेव्हा काय म्हटले हो मला, तुम्ही काय म्हटले हो त्या विसरलात का? जन्माला येणं म्हणजे पापाचं मूळ, ही तुमची भाषा आहे. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. आणि तुम्ही असं पण म्हटले होते माझ्या समोर का, देवा गर्भवास अत्यंत भयानक आहे म्हणून, ही तुमची भाषा आहे. काय सांगू गर्भीची यातना, स्वर धरून तो मज भोगिता नारायणा, मास मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. काय तुला गर्भातले यातना सांगू देवा? लक्ष 84 न चुके फेरा, पुढचा शब्द ऐका, गर्भवास यातना थोरा. बर का, येऊनी पडशी संदेह पुरा, वळसा थोर माया जाळी.
गर्भवास किती भयानक असतो हे तुम्ही सांगितलंय मला. मग त्या दिवशी म्हणतात गर्भवास भयानक आहे आणि इथं म्हणतात जन्माला घाल. तुमच्या बोलण्याचा काही ताळमेळ लागत नाही. याला म्हणतात व्याकरणामध्ये वदतो व्याघात दोष. हा दोष तुमच्या बोलण्यामध्ये. सप्त्याची मीटिंग झाली तेव्हा लोकांना सांगत होता त्यांचं कीर्तन ठेवू नका. आणि कीर्तन ठेवल्यावर समोर बसून गुळ द्यायला लागला. आमच्या घरी चहा प्यायला चला असं बोलायला लागला. मग लोक हसणार नाही का त्याला. त्या दिवशी असं बोलत होतं ना आता तू त्यांना म्हणतो आमच्या घरी चला म्हणून. मग तुकोबाराय देवाला म्हणतात आम्हाला गर्भवास नको आणि इथं म्हणतात आम्हाला जन्माला घाल. हसले. आता त्याचं उत्तर आहे का बरं का. मार्मिक उत्तर आहे. कुठल्याही अभंगाचा तुकाराम महाराजांच्या अर्थ विचारपूर्वक जर केला ना तर तो अर्थ बरं का. बुद्धीला आपल्या पटला पाहिजे असा अर्थ तुकोबारायांच्या अभंगाचा काढायचा. ते देवाला म्हणतात जन्माला येणं हे पापच आहे पण जन्माला येऊन माणूस होणं हे वाईटातलं चांगलं आहे. जन्माला येऊन माणूस होणं हे वाईटातलं चांगलं आहे. आणि त्यातल्या त्यात माणसाचा जन्म मिळाला तर तो हरिभक्ताच्या घरी मिळणं हे तर महत्पुण्य आहे. जर मला माणूस करून जर तू जन्म हरिदासाच्या घरी देत असशील ना तर गर्भवासाची आम्हाला मुळीच भीती नाही. तुका म्हणे गर्भवासी देवानी विचारलं हरिदासांच्या घरी जन्म का मिळाला पाहिजे तर याचं उत्तर मी तुम्हाला देतो. पण त्याच्या आधी भजन करायचं टाळी वाजून भजन करायचं. विठोबा रखुमाई शेवटी तुझ्या दासांच्या घरी आम्हाला जन्माला घाल. हरिदास म्हणजे देवाचे दास. पण का कशाकरता हरिदासाच्या घरी जन्म मिळावा असं तुकाराम महाराजांना वाटत. त्याची दोन तीन कारण सांगतो आपल्याला वेळेच्या अभावी. पहिलं कारण असं आहे माणूस होण्याइतकं माझं पुण्य असेल. हरी भक्तांच्या घरी जन्म मिळण्या इतकं माझं पुण्य असेल
का, हरिभक्तांच्या घरी जन्म मिळणे इतकं पुण्य असेल, पण कदाचित तुझं भजन करण्यामध्ये जर माझी पाप जर आडवी येत असतील तर माझ्याकडून तुझं भजन नाही घडणार ना। आपल्याला एक गोष्ट माहितीये का, देवाचं भजन मुखातून येण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं, पुण्य पुण्य असावं लागतं। तुम्हाला सांगतो, माणसं रात्रभर बसली तर चर्चा करतील दुनियाभरची, बघा तुम्ही बसल्यावर चर्चा लोकांची, कोण बैलांचाच विषय काढील, कोण जमिनीचाच विषय काढील, तर कोण मोदीचाच विषय काढील, तर कोण मुख्यमंत्र्याचाच विषय काढील, पण त्यांना अशी प्रवृत्ती नाही व्हायची का बसून जरा थोडीशी आध्यात्मिक चर्चा करू भजन करू आपण, ही नाही व्हायची। मग अशी फेटा बांधता बांधता मी तिथे ऐकत होतो त्या महिलांचं बोलणं, अरे 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 कोण होत्या कुणास ठाऊक, कीर्तन झाल्यावर त्यांच्या पाया मी डोकं ठेवणार आहे। हो म्हणजे त्या बोलून देत नव्हत्या दुसऱ्या बायला, तिचं बोलणं चालू आहे तर ही दुसरी बोलून, मी फेटा बांधताना बोललो त्यांना, भावा दरवाजा लावून घ्या माझं कीर्तन विसरून जाईन, मी कीर्तनाच्या आधी येत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा तुम्ही, तुमच्या कर्जत तालुक्यातली लोक आहेत ना त्यांना माहिती आहे मी लवकर येत नाही म्हणून, बरोबर 9 वाजता पोचणार, कीर्तन झाल्यावरती लगेच तिथून निघून जाणार, कारण आम्हाला जे सांगायचं 2 तास त्याचा विसर पडतो, इतकी माणसं बोलत बसतात आणि बाजूला बसली ना लगेच विचारणार काय चाललं। लगेच तिला बोलते, तू भरपूर गाव उलटी पालटी केलीस ना, मग शोधून जरा चांगली बघायची। लगेच तिसरी बाई बोलते, त्यात त्या सुनेचा काय दोष आहे, तुमचा बैल झाला ना तो, त्या बैलाचा दोष आहे, बरं कापतात काय भाजी, काल्याच्या कीर्तनाच्या प्रसादाची भाजी कापताना चर्चा चालली, तुम्ही प्रसाद बनवताय ना, मग प्रसाद बनवताना भजन करा ना। एक जण आला त्यांनी सांगितलं, ए बायानो हे बोलायचं बंद करा, चला विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, तुम्हाला असं वाटलं त्या बोलतील रामकृष्ण हरी, ते त्याला सांगतील मोठा शहाणा झाला जा आम्हाला शिकवणारा, तुला काय वाटलं आम्ही भजन करीत नाही का, रोज करते रोज उठल्या उठल्या रामकृष्ण हरी, आंघोळ झाली का रामकृष्ण हरी, आता बोल ना आम्ही बोलू जा तू मोठा शहाणा झाला। ज्ञानेश्वर महाराज त्याचं उत्तर देतात, या बाया रात्रभर काय पण वर्षभर सांगा त्यांना गप्पा ठप्पा मारणं त्यांना थकवा येत नाही, माणसांचं पण तसंच आहे, पण देवाचं नाव मुखातून येण्यासाठी अनेक जन्माची साधना असावी लागते। जयाची वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, परी जन्म सहस्र ओळखी जे एक वेळ मुखाशी आवया। एकदा मुखातून येण्यासाठी अनेक जन्माची पुण्याही लागते। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली सांगतात। हे माझी काहीतरी अनेक जन्माची पुण्याई होती म्हणून मला विठ्ठलाच्या विषयी आवड निर्माण झाली। आपला विषय असा आहे की भजन करण्यासाठी पुण्य असावी लागते। अभंग लक्ष द्या, जन्म माणसाचा मिळाला पुण्य, हरिदासाच्या घरी मिळाला ते तर महान पुण्य,
पण देवाचं भजन मुखामध्ये येण्यासाठी जर पुण्याई नसेल तर भजन येत नाही मुखातून. पण तरी पण मला त्यांच्या घरी जन्म पाहिजे. हे पोरा का जन्म पाहिजे तुम्हाला त्यांच्या घरी? ते म्हटले याच्या करता पाहिजे की त्यांच्या मुखातून निघणारं भजन माझ्या कानावरती पडेल. तेथे राम नाम होईल श्रवण. थाप टाकले. तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उचिष्टाचे. त्यांच्या मुखातून चाललेला हरिनामाचा गजर माझ्या कानावरती पडेल, मला खूप मोठा लाभ होईल, उचिष्टाचं भोजन घडेल. दुसरं कारण, श्रीमंताच्या घरी जन्माला घालशील ना देवा तर ते फक्त पैसे कमवायला शिकवतील, बंगला कसा बांधायचा ते शिकवतील, इलेक्शनला फॉर्म कसा भरायचा ते शिकवतील, दुसऱ्याच्या सातबारात नाव कसं घुसवायचं ते सांगतील. पण जर हरिदासाच्या घरी जन्म मिळाला तर ते मला काय देतील? जसं इथं मला देहू मध्ये जन्म मिळाला, माझ्या घरी पंढरपूरची वारी आहे, आणि त्यांनी मला काय दिलं असेल? काय दिला ठेवा माझा विठ्ठलाची भावा, विठ्ठलाची भावा माझा विठ्ठलाची भावा. काय दिला ठेवा विठ्ठलाची भावा, माझा विठ्ठलाची भावा, माझा विठ्ठलाची भावा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी. मला बाकीच्यांचं माहीत नाही तुम्हाला सांगतो, पण माझं स्वतःच सांगतो. मला सुद्धा जन्म चांगल्या घरात मिळाला म्हणून मी कीर्तनकार आहे. आमच्या वडिलांनी आम्हाला कधी खेळण्याचं साहित्य दिलं नाही, बॅट नाही दिली, बॉल नाही दिला, भवरा नाही दिला, कधी गोट्या नाही दिल्या. ज्या वयामध्ये आमचं खेळण्याचं वय, त्या वयामध्ये आमच्या हातामध्ये टाळ दिले, मृदंग दिले, विठोबाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडून दिली. हा फायदा असतो हरिदासाच्या घरी जन्माला आल्याचा. तिसरं कारण, अरे हरीचे दास हे तुझ्यासारखेच असतात. हरी तैसे हरीचे दास, ते तुझ्यासारखेच असतात ना. आणि चौथं कारण, हरिदास आणि तू काही वेगळा थोडा आहेस, हरिदास आणि तू एकच आहेस. अरे त्यांच्या घरी जन्म मिळणं म्हणजे मला तुझ्या घरी जन्म दिल्यासारखं आहे. म्हणून हरिदासाच्या घरी माझं उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा ह्याची देगा पांडुरंगा. आणि त्यांच्या घरी जन्म मिळाला तर माझ्या ठिकाणी अभिमान येऊ देऊ नको. संताच्या पायावरती लोटांगण घालण्याची माझी प्रवृत्ती झाली पाहिजे. संता लोटांगणी जाता लाज नये मनी. कधी कधी जन्म मोठ्या माणसाच्या घरी मिळतो, पण अभिमानामुळे मात्र जीवनाचं वाटळ होतं. आणि म्हणून मोठ्या माणसाच्या घरी जन्माला आला म्हणजे माणूस मोठा होत नाही, माणूस हा कर्माने मोठा होतो. मी आमच्या मुलाला नेहमी सांगतो, मी वारिंगे महाराजांचा मुलगा आहे असं बोलण्यापेक्षा मी लोकांना सांगितलं पाहिजे मी असा बाप आहे म्हणून. एवढं चांगलं वाघ. आम्ही तुकाराम महाराजांचे वंशज आहे म्हणून मोठे थोडे, आमच्या कर्माने मोठे झालो पाहिजे. हा कीर्तनकाराचा मुलगा आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संताच्या घरी जन्म मिळाला तर तिथं मात्र माझ्या ठिकाणी अभिमान नसला पाहिजे. संत दिसले रे दिसले की लोटांगण घातलं पाहिजे. आणि पुढे जाऊन म्हणतात देवाला, तुझ्या भजनामध्ये मला नाचता येईल याच्याकरता मला बळ दे. तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, माया म्हणते काय माया.
परमात्म्याच्या कीर्तनामध्ये नाचण्यासाठी सुद्धा बळ असावं लागतं, शक्ती असावी लागती. असो, अभंगाच्या फक्त पहिल्या चरणाचं चिंतन मी आपल्या समोर सांगून आपल्या सर्वांना मोकळं केलेलं आहे. खर तर कीर्तनामध्ये सांगणं अतिशोक्ती ठरेल, पण आमची धावपळ आणि दगदग ही इतकी प्रचंड आहे कीर्तनाच्या व्यतिरिक्त सुद्धा, कुठं धर्मांतरण, कुठं गोहत्या, कुठं लव जिहाद असे प्रकार सध्या जोरामध्ये चालू आहेत. आणि हे सगळं करता करता अत्यंत व्यस्तता, आणि त्यातल्या त्यात एक आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अतिशय भव्य दिव्य असा हरिनाम सप्ताह राज्यस्तरीय ठेवलेला आहे, ज्याचे बॅनर आपण बघितले असतील टोल नाक्यावर आळंदीच्या वारीच्या वेळेला. मलंगगड म्हणून कल्याणच्या जवळ आहे, लोक त्याला हाजी मलंग बोलतात, पण तो हाजी नाही, तो मलंगगड आहे. श्री मलंगगड इंग्रजांच्या काळामध्ये, पेशव्यांच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्याचा मलंगगड म्हणून उल्लेख आहे, पण काही लोकांनी त्याचा हाजी केला होता. मच्छिंद्रनाथांचं ते स्थान आहे आणि त्याच्या पायथ्यासी हा सप्ताह ठेवलेला आहे. त्याची तयारी भव्य दिव्य चालू आहे. 50,000 माणसं रोज जेवतील एवढी व्यवस्था केलेली आहे. पारायणला हजारो माणसं, कीर्तनामध्ये हजारो टाळकरी आणि महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार. आणि या मलंगगडाच्या कार्यामध्ये 88 सालापासून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या बरोबर असल्यामुळे तेही या कार्यक्रमामध्ये आमच्या सोबत आहेत. आपल्या सर्वांना विनंती करतो की आम्ही नाव दिले ठाणे रायगड जिल्हा, पण तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आलात तर आणखी त्याची शोभा वाढेल. तुमची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. तारीख आहे 2 जानेवारी ते 9 जानेवारी. आपण जर म्हटलं की एखादी बस आम्हाला दिली तर बरी होईल नेरळला, पण तुम्हाला काही बसची गरज नाही. नेरळपासून तर कल्याणपर्यंत गाड्या भरपूर आहेत तुम्हाला, तुम्हाला तिथून सुद्धा आम्ही बस देऊ शकतो. पण 2 तारखेला जो सोहळा आहे तो बघण्यासाठी आपण जर आलात तर खूप छान होईल. या अशा मुली गातात तुमच्या भागामध्ये, याचा सुद्धा लोकांना हेवा वाटेल. त्या ठिकाणी यावं, त्याने हरिपाठामध्ये चाली म्हणाव्या. 5,000 लोक हरिपाठाला दररोज त्या ठिकाणी असणार. दिंडी सोहळ्याला साधारणतः 50,000 लोक असणार. उभ्या महाराष्ट्रातून लोक येतात, पैठणहून, फलटणहून, आळंदीहून, पंढरपूरहून. आणि तो सोहळा अत्यंत भव्य आहे. तुम्ही त्या सोहळ्याला चुकू नका अशी माझी विनंती. आणि त्याच्यामध्येच आमची कीर्तनं आणि दररोज त्याची धावपळ या
म्हणून आज या ठिकाणी मी थोडासा 5 मिनिटं उशिरा पोचलो, पण तुम्ही कीर्तन थोडं लेट सुरू केलं असू द्या, तुम्हाला वेळेस सोडलेला आहे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. थापटाकरी बाळा ग्रामस्थ मंडळ अंजप गावामध्ये वारकरी किती मला माहित नाही, पण सप्ताह खूप छान तुम्ही करता, कीर्तनही तुम्ही छान ठेवलेली आहेत. या ठिकाणी सगळी गुणी मंडळी उभी आहे कीर्तनासाठी, ज्याने अनेक वर्ष मला ऐकलं आहे. पिंपळोलीचे हे दादा आमचे, काय नाव तुमचं? विजय दादा आमचे. 25 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी माझी कीर्तन ऐकलेली आहे. आपल्या भागामध्ये माझ्या वयाच्या 16 वर्षापासून मी येतो इकडे, पण आपल्या गावात अंजपमध्ये माझं कधी येणं झालं नाही. आज पहिल्यांदाच या ठिकाणी आलो असो, तेव्हा काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष, चांगला असेल तो परमेश्वराचा प्रसाद. शेवटची विनंती, माणसानी माणसासारखं जगा, संगत चांगल्याची करा. तुम्ही चांगलं वागाल, तुमची मुलं चांगली वागतील. तुम्ही किती जमीन कमवली त्याला काय अर्थ नाही, तुम्ही तुमच्या मुलांवरती संस्कार किती केले याला महत्व आहे. कितीतरी लोक श्रीमंत आहेत, पण श्रीमंती खायला मुलं अगोदरच मेलेली आहेत. कोणी आत्महत्या केली, कोण अपघातात मेला, कोण विष खाऊन मेला, कोण प्रेमाचा भंग झाला, हाताची नस कापून मेला. काय कमवलं तुम्ही जिंदगीमध्ये, हा काय हसण्याचा विषय? लोक सांगतात आमची लय प्रॉपर्टी आहे. मुलं कशी वागतात त्याच्यावर कळतं तू किती प्रॉपर्टी कमवली ती. मुलं जगली पाहिजेत म्हणून बापाने मुलांना संस्कार द्या. संस्कार, ज्या बापाने मुलाला संस्कार नाही दिले, ज्या आईने संस्कार नाही दिले, ते त्याचे सर्वात मोठे शत्रू आहे. माता शत्रू, पिता वैरी, येन बालो न पटिता. तुमच्यावर पण जबाबदारी आहे तुमच्या मुलांची. नुसतं जन्माला घातलं, शाळेत घातलं, संपलं नाही. मुलं जगली पाहिजेत. सध्या अपघातामध्ये किती मुलं मरतात. बाईक घेतली का चालला, एका हातात मोबाईल, दुसरा हात बाईकला पकडतो, टर्न मारतो, मागून एखादी गाडी आली की जागेवरती खलास. बोलायची सोय नाही. एवढी उन्मत्त का झालेत पोरं, कशामुळे झालेत? घरातून त्यांना शिकवणच दिली जात नाही ना. काय त्या मोबाईल मध्ये ठेवलं एवढं? नव्हता तेव्हा पण माणसं जगत होती, नसला तरी माणसं जगणार आहेत, पण क्षणभर सुद्धा राहत नाही. सध्या 2 डॉक्टरांची मजा आहे, एक मनक्याच्या डॉक्टरची, दुसरी डोळ्याच्या डॉक्टरची. सतत खाली मान, मनक्यात गॅप, लाईट बंद करून मोबाईल मध्ये बघणं, डोळे खराब. आणि म्हणून 2 डॉक्टरची सध्या खूप मोठी मजा आहे. तुम्हाला पण सांगतो काका, मुलांना संस्कार द्या, संस्कार द्या, संस्कार द्या. तुम्हाला पण सांगतो मावशी, मुलींना संस्कार द्या. मुली बसल्या असतील, माझं कीर्तन ऐकत असतील, त्यांना मी सांगेन तुमच्या मोबाईलवरती कोणाचा मेसेज आला हाय, रिप्लाय देऊ नका. हॅलो आला, रिप्लाय देऊ नका. कोणी नाव विचारलं, नाव सांगू नका. घरचा पत्ता देऊ नका, कॉलेजचा पत्ता देऊ नका. आणि तुम्हाला सांगतो रणरागिणी व्हा, थोडस एक क्लास कमी शिका. ग्रॅज्युएशन झालं असेल तर बस करा लागलं तर, पण कराटे शिका, शस्त्र चालवायला शिका. गरज आहे समाजाची. तुमचं रक्षण करायला आता कृष्ण येणार नाही, तुमचं रक्षण तुम्हाला करायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो या देशामध्ये आपल्या काय चाललंय हे तुम्हाला माहीत नसेल. आम्ही रात्रंदिवस त्याच्याच मागे आहोत. म्हणून आपल्या मुली परदेशामध्ये विकल्या गेल्या, आपल्या मुली नको त्या धंद्यामध्ये ढकलण्यात आल्या, जमिनीमध्ये पुरल्या गेल्या. मुंबईमधली एक मुलगी मूर्ख, एका नालायक मुलावरती प्रेम केलं, 36 तुकडे केले त्या मुलांनी, त्या मुलीचे. हे का माहीत नाही का तुम्हाला? माहीत असून सुद्धा तुम्ही वेड्यासारखं करताय. सध्या मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे शाप एका वरदान आहे. जरा कधीतरी विचार करा तुम्ही. इथं ज्या मुली असतील त्या या गावच्या असो, परक्या गावच्या असो, पण त्यांना एकच सांगेन, तुमचा भाऊ किंवा बाप म्हणून, तुमचा बाप गावाच्या वेशीवरून घरी येताना उंच मानीने आला पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे. म्हणून नीट वागा आणि चांगलं वागा. तुम्हालाही सांगतो भक्ती, भक्ती म्हणजे नेमकं काय? आम्ही भक्ती करतो, वाऱ्या करतो, पंढरपूरच्या वाऱ्या करतो. मतभेद सगळे काढून टाकायचे. हा त्या गावचा ना, हा या गावचा, तो त्या दिंडीतला ना, हा या दिंडीतला. लोकांच्या वर्गाने घ्यायचे आणि भांडणं करायची. अर्थ नाही त्याला काही. पुढे भविष्यामध्ये लोक वर्गणी देणार नाही आपल्याला कुणी, अशी भांडणं केली तर. हा त्या गुरुचा शिष्य, हा या गुरुचा शिष्य आहे, याच्याशी बोलू नका. तो आला तर आम्ही टाळ घेणार नाही, तो जेवायला बसला तर मी वाढणार नाही. हे काय चाललंय तुमचं? भेद सगळा सोडून द्यायचा, एकत्रितपणाने वागायचं. मंदिरातली मूर्ती माणसाने घडवलेली आहे, आणि जगातला प्रत्येक माणूस देवाने घडवलेला आहे. मंदिरातल्या मूर्तीवर प्रेम करतात, माणसांचा तिरस्कार करतात, हा कुठला परमार्थ आहे? मिळून मिसळून परमार्थ करायचा. आणि तुम्हाला सांगतो पैसाही कमवा, संपत्ती पण कमवा, पण इतकी सुद्धा संपत्ती कमवायची नाही की लोक मारायला टपतील, आणि इतकी कमी नाही कमवायची की सप्ताला द्यायला अकाउंट रुपये नसतील. चांगल्या मार्गाने संपत्ती कमवायची, चांगल्या मार्गाने कमवलेली संपत्ती भाकरी गोड लागते. आपण जी कमवतो अन्याय पार्जितम द्रव्य दशवर्षांनी तिष्ठती, अन्यायाने कमवलेला पैसा 10 वर्ष टिकतो आणि 11 वर्षापासून आपलं वाटोळं करायला सुरुवात करतो. म्हणून पुष्कळ काही बोलण्यासारखं आहे. झालेली सेवा देवाच्या चरणी अर्पण करतो, कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो.
आणि माझ्या सेवेला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय ठिकाणी गुरुवर्य वारंगी बाबा महाराजांनी येऊन उत्तम प्रकारे या ठिकाणी सेवा केली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचं हार्दिक अभिनंदन. तसेच पखवाजासाठी महाराजांचे चिरंजीव वैभव महाराज वारंगे, तसेच